हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, फायनली BSc नर्सिंगचे रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर संपूर्ण माहिती बघणार आहोत. फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहेत, संपूर्ण शेड्यूल, त्याचबरोबर कॉलेज लिस्ट आपण कुठं बघू शकतो, कारण आपल्याला कॉलेज प्रेफरन्स टाकण्यासाठी कॉलेज कोर्स वगैरे कॉलेजची संपूर्ण माहिती असणं आवश्यक असतं. सो त्याच्याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील, जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाईम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये BSc नर्सिंगचं सुद्धा या ठिकाणी पोर्टल लाईव्ह झालेली आहे. आजपासून फॉर्म फिलअप करण्यासाठी सुरू झालेले आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत, त्याचबरोबर फॉर्म कशा पद्धतीने भरायचे त्याचा लाईव्ह डेमोचा व्हिडिओ मी उद्याच्याला चॅनलवरती नक्की अपलोड करणार आहे. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल, जसंही मी तो व्हिडिओ अपलोड करेल. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेबसाईटची लिंक प्रोव्हाइड केलेली, त्या ठिकाणी तुम्ही अपडेट देऊ शकता. सर्वात अगोदर आपण संपूर्ण शेड्यूल काय आहे हा बघून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नोटिफिकेशनमध्ये नोटीस क्रमांक 10 हे आलेलं आहे. सिम्पल याच्यावरती क्लिक करून आपण संपूर्ण शेड्यूल या ठिकाणी बघून घेऊयात. तर या ठिकाणी बघा, 1 ऑगस्ट 2024 रोजी या ठिकाणी जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते पब्लिश करण्यात आलेलं आहे. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिट ऑफ कॅपराउंड ॲप्लिकेशन्स 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत, म्हणजे एकूण आपल्याला 10 दिवस प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. तर 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी 10 तारखेच्या फॉर्म फिलअप करू शकणार आहात. त्याचबरोबर या ठिकाणी पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे, तर या ठिकाणी जी ॲप्लिकेशन फीस आहे ती पे करण्यासाठी 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत संध्याकाळी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी आपल्याला टाईम प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अपलोड ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर्ड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स इन PDF फाईल सक्सेसफुली पेमेंटेड. तर या ठिकाणी सक्सेसफुली पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट कलर स्कॅनमध्ये, हे सर्व अपलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 1 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत टाईम प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जी पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट, म्हणजे जी प्रोविजनल मेरिट लिस्ट असते, ते आपल्याला 12/8/2024 रोजी आपल्याला ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आता मित्रांनो, रिक्वायर्ड डॉक्युमेंट कुठले कुठले असतील याविषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला कॉलेज लिस्ट कुठं बघायची आहे, तर कॉलेज लिस्टसुद्धा माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला कॉलेज माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कॉलेज कोर्स माहीत असणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म फिलअप करतो किंवा जर फॉर्म फिलअप करते वेळेसच जर ऑप्शन फॉर्मसुद्धा टाकायचे असतील तर त्यासाठीसुद्धा आपल्याला कॉलेज कोड माहीत असणं गरजेचं असतं. सो या ठिकाणी न्यूजमध्ये इन्फॉर्मेशन ब्राउचर प्रोव्हाइड केलेले, यामध्ये तुम्हाला संपूर्ण कॉलेज लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये तुम्ही खाली स्क्रॉल केलं या ठिकाणी तुम्हाला, तर या ठिकाणी 29व्या पेजवरती कॉलेज लिस्ट आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली. त्या ठिकाणी बघू शकता लिस्ट ऑफ कॉलेज ऑफ नर्सिंग कोर्सेस. तर या ठिकाणी संपूर्ण कॉलेजची लिस्ट आहे. सर्वात अगोदर या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर 6 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. हे गव्हर्नमेंट कॉलेज झाल्यानंतर लगेच या ठिकाणी त्याच्या खालीच प्रायव्हेट कॉलेजची सुद्धा लिस्ट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला कॉलेज हवे असणारे कॉलेजचं नाव आणि कॉलेज कोड तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस कॉलेज प्रेफरन्स देताल ऑप्शन फॉर्म फिलअप करताल त्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. सो तुम्ही या ठिकाणी कॉलेजचं नाव आणि कोडसुद्धा लिहून घ्यायचं सिक्वेन्सनुसार जे कॉलेज तुम्हाला अगोदर हवं आहे ते. तर या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचं नाव, कॉलेजचा कोड, त्याचबरोबर त्या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी, म्हणजे एकूण किती सीट्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, या गोष्टी या ठिकाणी सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता राहिला प्रश्न मित्रांनो, BSc नर्सिंगसाठी लागणारे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कुठले कुठले असतील. संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट आपण या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला मी. सो व्हिडिओ तुम्ही स्किपसुद्धा करू नका, संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित या ठिकाणी बघायचं, म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा व्यवस्थित समजतील, जेणेकरून ज्याकडनं फॉर्म फिलअप करते वेळेस कुठल्याही पद्धतीची मिस्टेक होणार नाही. तर कॉलेज लिस्ट झालेली आहे, आपण डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला फॉर्म कशा पद्धतीने भरायचे हे सुद्धा बघायचं आहे. सो चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचे. तर इन्फॉर्मेशन ब्राउचरवर तीच आपल्याला या ठिकाणी 17व्या पेज होती डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. तर आपण एक एक करून या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट बघून घेणार आहोत. तर या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म, जो MST CET, म्हणजे जो नर्सिंगची CET चा फॉर्म भरला जातो, फॉर्म, त्याचं ॲडमिट कार्ड,
त्यानंतर या ठिकाणी एक कुठलीही आयडेंटिटी फोटो आयडेंटिटी लागेल तुम्हाला, त्यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासवर्ड हे ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी एम एस टी सी ई टीचा रिझल्ट म्हणजे स्कोअर कार्ड, जे एम एच नर्सिंगचं स्कोअर कार्ड होतं सी ई टीचं, ते स्कोअर कार्ड लागेल. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागेल, त्याचबरोबर सर्टिफिकेट ऑफ एजमध्ये तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट म्हणजे दहावीचं पासिंग सर्टिफिकेट जे सनद आपण ज्याला म्हणतो ते किंवा व्हॅलिड पासपोर्ट दोन्हीपैकी एक या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. त्यानंतर दहावीची मार्कशीट, दहावीचं पासिंग सर्टिफिकेट म्हणजे सनद, बारावीचं मार्कशीट, बारावीचे पासिंग सर्टिफिकेट जर पासिंग सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर. त्यानंतर मेडिकल फिटनेस एक लागणार आहे, एनएक्सचरियल. एनएक्सचरियल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ब्राउचरमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेलच की कितव्या पेजवरती तुम्हाला एनएक्सचरियल सर्टिफिकेट भेटेल. सो ते सुद्धा तुम्ही इझिली टिकून या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकणार आहात. त्यानंतर इफ ॲप्लिकेबल म्हणजे जे जे विद्यार्थ्यांना एखादे डॉक्युमेंट लागू होत असतील अशा विद्यार्थ्यांसाठी हे डॉक्युमेंट हे प्रत्येकाला लागतील जसं नाही, ज्या विद्यार्थ्यांना लागू होतील त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जसं की कॅटेगरी सर्टिफिकेट असेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, ज्याच्याकडे कास्ट आहे त्याचा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल. जर नसेल तर तुम्ही त्याची रिसिप्ट देखील देऊ शकता. त्यानंतर ओबीसीवाल्या कॅटेगरीसाठी म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे NTD, NTC, NTD, OBC, SBC आणि SCBCच्या विद्यार्थ्यांकरिता हे सर्टिफिकेट लागेल. तर याची व्हॅलिडिटी जी आहे नॉन क्रिमिनलची 31 मार्च 2025 व्हॅलिड असलं पाहिजे. त्याच्या पुढचं जरी असली तरी चालेल, पण कमीत कमी या ठिकाणी 31 मार्च 2025 त्याची व्हॅलिडिटी असली पाहिजे. त्यानंतर जे विद्यार्थी EWS मध्ये बसत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशन क्लेम जर करायचं असेल तुम्हाला, त्यामध्ये तुमच्याकडे डिफेन्स कॅटेगरीचा क्लेम असेल किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटीचा क्लेम असेल किंवा ऑर्फेनचा क्लेम असेल, हे एक डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर मायनॉरिटीचे डॉक्युमेंट्स असतील, मायनॉरिटीचे डॉक्युमेंट्स तुम्ही जर तुम्ही मायनॉरिटीमधून बिलॉंग करत असाल तर ते सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी रिक्वायर्ड आहे. तर ही थोडक्यात मी तुम्हाला लिस्ट या ठिकाणी सांगितली आहे. उद्याच्या ज्यावेळेस आपण फॉर्म याच्यावरती भरणार आहोत लाईव्ह डेमो, त्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअल डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत, कोणते कुठले डॉक्युमेंट त्या ठिकाणी येतील, त्याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड करेल. तर एकंदरीत ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला BSc नर्सिंगच्या रिलेटेड आज दिलेली आहे आणि याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचं नक्कीच आपण उद्याच्याला अपलोड करूयात. तरी देखील तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. राहिला प्रश्न NEXTCHRL वगैरे म्हणजे जे फिटनेस सर्टिफिकेट वगैरे होतं, ते फिटनेस सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला ह्या इन्फॉर्मेशन ब्राउचरवरतीच या ठिकाणी खालीसुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही ते जे सर्टिफिकेट आहे या ठिकाणी प्रिंटआउट काढून त्याचं कशा पद्धतीने भरायचं ते सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे. तर या ठिकाणी आपण अगोदर जे NEXTCHRL आहे ते NEXTCHRL बघूयात. तर या ठिकाणी मित्रांनो 55 नंबरवरती मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हे जे सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला दवाखान्यातनं सरकारी दवाखान्यातनं किंवा कुठलंही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर करून हे तुम्हाला फिलअप करून आणचं. ज्यावरती संपूर्ण इन्फॉर्मेशन असेल तुमचं नाव वगैरे, तुमच्या जे तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात त्याची इन्फॉर्मेशन, त्याचं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळे या ठिकाणी असणार आहे. तर हे सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करतो देणं गरजेचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.